बातमी जळगावातून आहे। जळगावात शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून भाजपाला चांगलीच ओहोटी लावल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केलंय। सांगली महापौर पदाच्या निवडणुकीच्या पाठोपाठ आज झालेल्या जळगाव महापौर व उपमहापौर निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे। जळगावमध्ये शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर निवडून आलेला आहे। एक गोष्ट स्पष्ट आहे की कितीही आरोप महाविकास आघाडी सरकारवर भारतीय जनता पार्टीने केले तरी देखील महाविकास आघाडी सरकार हे शिवसेनेचं, काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं सरकार हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली करामत दाखवत आहे। भारतीय जनता पार्टीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अपयश येण्यास सुरुवात झालेली आहे, ओहोटी सुरुवात झालेली आहे। आता फक्त महाविकास आघाडी सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील महाविकास आघाडी सरकार